राज्याच्या आरोग्य खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी, राज्यपालांना बाळासाहेब थोरात यांनी लिहिलं पत्र। आदित्य ठाकरे आजपासून नांदेड दौऱ्यावर, नांदेड संभाजीनगरमधल्या शासकीय रुग्णालयांना देणार भेट। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये काँग्रेस भवनमध्ये महत्त्वाची बैठक, लोकसभा आणि राजकीय घडामोडींवर चर्चा। राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार 15 किंवा 16 ऑक्टोबरला होणार असल्याची सूत्रांची माहिती, 14 जणांना संधी मिळण्याची शक्यता। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास रामदास आठवले इच्छुक, आरपीआयची शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघावर दावा। नांदेडमध्ये बाजार समिती निवडणुकीत भाजपचा धुवा, 6 पैकी 5 बाजार समित्यांवर मवियाचा झेंडा। नांदेडच्या उमरी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाचगाण्यांचा कार्यक्रम, वयोवृद्ध मतदारांचा उत्साहशी गेला। मुंबईत पश्चिम रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांकडून 81 कोटी रुपये दंड वसूल, मुंबई सेंट्रल विभागातून 20 लाखांचा दंड। संपूर्ण राज्यभरातून मान्सून 11 ऑक्टोबरला माघार घेण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। कमी पावसामुळे खरीपातलं उत्पन्न घटण्याची भीती, अन्नधान्य टंचाईचं सावट, राज्यातल्या 36 पैकी 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस। सिक्कीममधल्या महापुरातल्या आणखी 9 मृतदेह सापडले, अनेक जण अजूनही बेपत्ता, रस्ते महामार्ग दुरुस्तीला सुरुवात। राजस्थानात काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात, काम किया दिल से काँग्रेस फिर से, पक्षाचं घोषवाक्य। बिहार आणि राजस्थाननंतर आता युपीतही जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून राजकारण, निवडणुका याच मुद्द्यावर लढणार, सपाच्या अखिलेश यादवांची प्रतिक्रिया। कलम 370 हटवल्यानंतरच्या जम्मू काश्मीरमधल्या पहिल्याच निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला आघाडी, 12 आणि 10 जागांवर विजय, भाजपला अवघ्या 2 जागा। वैद्यकीय पदव्युत्तरसाठी महाविद्यालयांची भरमसाठ, शुल्कवाढ 0%मुळे विद्यार्थ्यांचा वाढत्या प्रतिसादामुळे महाविद्यालयांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून 2 वेळा बोर्डाच्या परीक्षा देता येणार, केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा रुग्णालयात दाखल झाल्याची अफवा, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाकडून असं काही घडलं नसल्याचं स्पष्टीकरण। आर्मीचा गेल्या वर्षभरात 23,000 कोटींचा करार, मिसाईल, ड्रोन, रिमोट कंट्रोल वेपन्स तसंच सॅटेलाईट रडारसाठी करार। रॉकेट तंत्रज्ञान चोरीसाठी इस्रोवर दररोज 100 सायबर हल्ले, तरीही यंत्रणा पूर्ण सुरक्षित, इस्रो प्रमुखांची मागणी। इस्रायल हमास युद्धानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय, 14 ऑक्टोबरपर्यंत तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं रद्द। सुदर्शन पटनाईक यांनी वाळूशिल्प साकारून हमास आणि इस्रायल युद्धावर दिला शांततेचा संदेश, ओडिशात साकारलं वाळूशिल्प। छत्रपतींचा विचार म्हणजे